शहर स्वच्छ करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे सोमवारी सातपूर प्रभाग समितींनी आरोग्य शिबिराचं आयोजन केलं. या शिबिरात आरोग्याच्या विविध चाचण्या कर्मचाऱ्यांनी करून घेतल्या. शहरातील वातावरण दिवसेंदिवस बदलत चाललं असल्यानं नागरिकांच्या जीवनावर त्याचा परिणाम पाहायला मिळतोय. यामुळे शहर स्वच्छ करण्यावर भर दिला जातो, पण या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष होतंय. म्हणूनच या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी म्हणून सातपूरमधील प्रभाग सभापती योगेश शेवरे यांच्या संकल्पनेतून सोमवारी आरोग्य शिबिर पार पडलं. या संदर्भात सातपूर प्रभाग सभापती योगेश शेवरे यांनी अधिक माहिती दिली. कामगार कर्मचारी असो तर आरोग्य एवढी धावपळ आहे, एक तर काम जास्ती आहे आणि कर्मचारी कमी, त्यात त्यांचं आरोग्याकडे लक्ष नाही. ह्या काही गोष्टी पाहिजे लक्षात आल्यानंतर जे सिक्स सिग्मा हॉस्पिटलचे जे कर्मचारी जे आहे डॉक्टर्स वगैरे त्यांनी मला मी त्यांना विचारलं असं काही तुमच्याकडे काही योजना आहे का, ते बोलले आम्ही कर्मचाऱ्यांसाठी आम्ही हे शिबिर आयोजित करू शकतो तुम्ही बोलल्याप्रमाणे. तर काका मी एक बाहुल डॉक्टर बाहुल मला भेटल्यानंतर मी आज ह्या कर्मचाऱ्यांसाठी जे इथे डोळे तपासणी असेल, ब्लड शुगर ब्लड बी पी असं शुगर तपासणी असो, तसेच ई सी जी असेल, तर इथे आज मी सर्व मी कर्मचाऱ्यांना एक आवाहन केलं मी का आपण सर्वांनी जवळजवळ येते 500 ते 600 कर्मचारी आहे आणि आत्तापर्यंत तर भरपूर कर्मचाऱ्यांनी त्याचा उपयोग घेतला. मी सर्वप्रथम मी त्या सिक्स सिग्मा हॉस्पिटलचे मी आभार मानतो. यासाठी सिक्स सिग्मा हॉस्पिटलच्या डॉक्टरांचं सहकार्य लाभल्यानं या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांची रक्ताची तपासणी करण्यात आली. हाय ब्लड प्रेशर, लो ब्लड प्रेशर, ई सी जी यांसारख्या चाचण्या यावेळी करण्यात आल्या. आरोग्य शिबिराविषयी सिक्स सिग्मा हॉस्पिटलच्या डॉक्टर विशाखा जहागीरदार यांनी माहिती दिली. मी डॉक्टर विशाखा जहागीरदार, मेडिकल सुपरिटेंडंट सिक्स सिग्मा हॉस्पिटल नाशिक. सिक्स सिग्मा हॉस्पिटलच्या वतीने आम्ही इथे सातपूर विभागीय कार्यालयामध्ये आज एक कॅम्प आयोजित केलेला आहे. या कॅम्पमध्ये आम्ही इथल्या कर्मचाऱ्यांचे हाईट, वेट, पल्स, बी पी आणि ब्लड शुगर चेक करणार आहे, ई सी जी पण करणार आहे आणि आय चेकअप करणार आहे. आणि यातून ज्या पेशंट्सना किंवा ज्या यातल्या कर्मचाऱ्यांना काही पॉझिटिव्ह फाइंडिंग आढळतील त्यांना आम्ही सिक्स सिग्मा हॉस्पिटलमध्ये चेकिंगसाठी बोलवणार आहे. मनपाच्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा विचार करून प्रथमच एका सभापतीनं अशा प्रकारे शिबिराचं आयोजन केलं असल्याचं मत नगरसेवक शशी जाधव यांनी यावेळी मांडलं. खरं तर आतापर्यंत अनेक सभापती या सातपूर प्रभागामध्ये होऊन गेले, पण योगेशजी शौर्यांनी पहिल्यांदाच, मला वाटतं मी गेल्या 15-20 वर्षापासून या सातपूर प्रभागात नगरसेवक पद भूषवतो, पण योगेशजी शेवरेंनी इथे जे सातपूरमध्ये कर्मचारी जे काम करतात, जवळपास 550-600 कर्मचारी या प्रभागामध्ये टोटल काम करतात आणि ह्या सगळ्यांचं आरोग्य ते तपासून घेणं, त्याच्यासाठी सिक्स सिग्माशी त्यांनी टायअप केला आणि सिक्स सिग्माचं संपूर्ण युनिट, मग त्यामध्ये डोळे तपासणी असेल, रक्त लघवी तपासणी असेल, ई सी जी पर्यंतचे सगळे प्रोग्राम त्यांनी या ठिकाणी ठेवले आणि खरोखर कामगारांच्या प्रति प्रेम यातून आपल्याला दिसून येतं आणि अनेक कामगारांनी या ठिकाणी आपले सगळ्या गोष्टी या ठिकाणी चेकअप करून घेतल्यात, त्याबद्दल मी सभापतींचं मनापासून या ठिकाणी कौतुक करेल. दरम्यान यावेळी सातपूरमधील 500 ते 600 कर्मचाऱ्यांनी या आरोग्य शिबिराचा फायदा घेतला. वेद न्यूजसाठी सिनियर करस्पॉन्डंट कमलाकर तिवडे, सातपूर.